up with our motto, Let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students! Namaskar, Vidyarthi Mitran. Aaj aapan Iyatta Dhavicha Akshar Bharati ya pustakatil स्थूल वाचन क्रमांक दोन जाता असताला लेखक व कवि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता अभ्यासणार आहोत. लेखक परिचय. रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941 विश्वविख्यात बंगाली महाकवी कथाकार कादंबरीकार नाटककार चित्रकार शिक्षण तज्ञ आणि मानवतावादी विचारवंत स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार आशियातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते शांतिनिकेतन व विश्वभारती या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार. स्थूल वाचनाची प्रस्तावना. रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली कवितेचे मराठी रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या स्थूल वाचनात सूर्य आणि पनतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवालाही जगाला काहीतरी देण्याची व जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. आता आपण या कवितेचे वाचन करूया. जाता असताना. जाता असताना सूर्याचे डोळे पानावले. जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती ए ना पुढती कुणास ना शाश्वती. इकडे तिकडे बघत हळूची पंती ए पुढती. विनम्र भावे लवणी ती म्हणी तेजोमय भास्करा. मम तेजाने जमेल तैची उजळून टाकील धरा. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. आता आपण या कवितेचा भावार्थ व कवितेतून मिळणारा संदेश पाहणार आहोत. सूर्य मावळतीला निघाला आहे. जाताना त्याच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. तो विचार करत होता की दिवसभर या जगाला मी चैतन्य दिले उजळ ठेवले. मी गेल्यानंतर या जगाचे हित कोण करणार. मी गेल्यावर ही धरती अंधारात बुडून जाईल. सर्वत्र काळोख पसरेल. या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोण पुढे येईल. लवकर पुढे या. सूर्याने हका मारूनही कुणीही पुढे आले नाही. कुणाचाही भरवसा राहिला नव्हता. सूर्य निराश होऊन निघाला. इतक्यात हळूच इकडे तिकडे बघत एक छोटी पंती पुढे आली. अतिशय लीन होऊन नम्र होऊन झुकून ती सूर्याला म्हणाली हे तेजोमय सूर्या मला जमेल तशी मी धरणी मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकीन. माझा इवलासा उजड आहे पण मला धरती उजळण्याची इच्छा आहे. तिचे ते बोल ऐकून सूर्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. अत्यंत समाधानी मनाने तो तेजगोल सूर्य मावळतीला झुकला. सूर्यास्त झाला. या कवितेतून हा संदेश मिळतो की सत्कार्य ज्याचे त्याने कुवतीप्रमाणे करीत राहावे. सेवा करण्याचा आपला वाटा उचलावा. मनापासून केलेले कार्य मोठे किंवा छोटे नसते. अंधारामध्ये प्रकाश देण्याची शक्ती पंतीतही असते. सूर्य अस्ताला गेल्यानंतर मानवी जीवन उजळून ठेवण्याचे व्रत पंतीने अंगीकारले. सूर्या इतकाच तिचाही त्याग महत्वाचा आहे. या दोन्ही प्रतीकातून स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश मिळतो. सेवाभाव मनात ठेवून कार्यरत होण्याची शिकवण ही कविता देते. आता आपण कवितेचे शब्दार्थ पाहूया. हस्त मावळणे भले हित धरा पृथ्वी शाश्वती भरवसा तेजोमय तेजस्वी लवून झुकून मम माझ्या वचन तृप्त समाधानी विनम्र नम्र.